शिवसेनेसोबत काँग्रेस राष्ट्रवादीनं सत्तेमध्ये घेतलेला सहभाग ही न पटणारी बाब असून हे सरकार जास्त काळ टिकणार नाही असाही सूर व्यक्त होतोय. राज्यातील सत्तेचा पेच सोडवताना शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काँग्रेस तसंच राष्ट्रवादी हे सहभागी झाले आहेत. धर्मनिरपेक्ष विचारसरणीला छेद देणारी ही बाब असून हे तिन्ही पक्ष केवळ संधी साधण्यासाठी एकत्रित आलेत. भिन्न विचारांची माणसं इथं एकत्रित आल्यानं हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. विशेष करून अल्पसंख्याक समाजाच्या दृष्टीनं हे राजकीय समीकरण म्हणजे चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. सध्या त्यांच्या विचारांना ते म्हणजे ते नसून आपण ह्यानी कितीही जरी राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांनी प्रेशर आणलं तरी त्यांनी ते आपल्या तत्वाला न बदलता आपला जे धोरण आहे जे काही त्यांची मागची जी वाटचाल आहे पुढेही त्या पद्धतीने त्यांची वाटचाल राहील. त्याच पद्धतीने त्यांचं तत्व त्यांचं जे काही आपलं विकास काम ते अटळ राहील. सत्ता असो किंवा नसो त्यांनी आपल्या ह्या मताशी कधीही त्यांनी तडजोड करणार नाही असं मला वाटतंय. सेक्युलर बोले तो ऐसा है कि कोई भी समाज का दिल दुखना नहीं चाहिए, हर समाज को लेके चलना चाहिए. तो वहाँ रामदास कदम ने जो मुद्दा बोला, मैं तो उनके अल्फाज नहीं दोहराऊंगा क्योंकि मैं उतना इन्हें गिरी भी हरकत नहीं करूंगा. क्योंकि आज तुम पार्टी के इतने नेशनल लेवल पर रह के तुमने ऐसी बात की कि अल्पसंख्यकों के जहाँ के लोग हैं सब नाराज हो गए उनसे. पाठिंबा जो यांना भाजपला दूर ठेवण्यासाठी यांनी कर्नाटकमध्ये भी जे डी एसला त्यांनी सपोर्ट केले होते. त्यांचे 30-35 आमदार होते, त्यांना मुख्यमंत्रीपद दिले होते. तेच त्यांचं धोरण आहे की भाजपला यांनी सत्तेपासून दूर ठेवावं, त्यासाठी यांनी ठेवले होते की आपण राष्ट्रवादीला बाहेरून राष्ट्रवादी शिवसेना सत्तेत येऊ दे आम्ही बाहेरनं पाठिंबा देऊ. परंतु यांचे आमदार बाहेर राहायला तयार नाही ना. यांनी म्हणतात की आपण बी सत्तेत सहभाग हो, सत्तेत सहभाग झाले तर पॉवरफुल होणार, त्यासाठी यांनी सत्तेत सहभाग झालेले आहे. यांच्या विकासाशी किंवा महाराष्ट्राशी काही देणं घेणं नाही.